अविस्मरणीय प्रेम कहानी भाग 57 नीलानी विद्याची लव स्टोरी आपण ऐकत आहोत। मॉम विद्याला सुनावत होती आणि विद्या खाली बघून ऐकत होती, तर नील तिला खालून पायानं तिच्या पायावर आपला पाय घासत गुदगुद्या करत होता। हे आपण काल बघितलं। आता पुढे मी काय म्हणतो, विद्या मी तुला बोललो होतो ना की आज झोपायचं नाही आहे, मी तुला झोपूच देणार नाही। ती आता लाजते आणि बोलते, लक्षात आहे माझ्या। तो लगेचच आपल्या बॅगमधून एक पार्सल बाहेर काढतो आणि तिच्या हातात सोपवतो आणि बोलतो, आज तुला हे घालायचं आहे। ती खूप खुश होते आणि बोलते, हे माझ्यासाठी आणलं नील, आता तुझ्याजवळ इथे दुसरं कुणी उभं आहे का बच्चा? मी तुझ्यासाठी हे आणलं आहे, मी आता घालते म्हणून ती पटकनच घालण्यासाठी आतमध्ये जाते। सुंदर अशी ब्लॅक कलरची साडी होती, तिनं ती घातली। ब्लॅक कलरच्या साडीमध्ये विद्या अजूनच उठून दिसत होती, बिना मेकअपची ती खूपच छान दिसत होती। ती साडी घालूनच ती नीलजवळ आली, तो तिच्याकडे बघतच राहिला। 2 मिनिटांसाठी तो तिच्याकडे बघून हरवून गेला। तो तिच्याजवळ जात तिच्या केसांच्या बटा मागे करत बोलला, खूप सुंदर। ती लगेच बोलते, प्रत्येकाची नजर असते बघण्याची, आता तुला मी सुंदर दिसते कारण तुझी नजर सुंदर आहे, पण दुसऱ्या कुणाला मी सुंदर नाही दिसू शकत कारण त्याची बघण्याची नजर ही माझ्याबद्दल थोडीशी वेगळीही असू शकते। प्रत्येकाच्या नजरेचाच सुंदरता लपून असते नील, तू सुंदर म्हणतोय कारण तुझी नजर सुंदर आहे, कारण तू देखील सुंदर आहेस म्हणून। ती त्याला आपल्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवते, तुझं तर बोलणं मला कधी कधी कळतच नाही। नील तिच्या खांद्यावर आपले हात टेकवतच बोलतो, पण तू मला साडी गिफ्ट का केलीस? अगं कामामुळे, तुझ्याकडे जास्त वेळ द्यायला मला मिळतच नाही म्हणून म्हटलं देऊया गिफ्ट। बरं मला सांग, आपण हनीमूनला कुठे जायचं? एखादी प्लेस मला सांग म्हणजे आपण जाऊ मस्त छान। नील मॉम तू तिचा विचार नको करूस, मला माहिती आहे ती कशी परमिशन घ्यायची ते। तू फक्त एखादं लोकेशन फायनल कर, आपण छान मस्त जाऊ। आणि खाली मॉम जे बोलत होती त्याची प्लॅनिंग करायची असेल तर अतिउत्तम। तो तिच्या पोटावर हात फिरवतच बोलतो तो नील। विद्या लगेच नीलकडे बघत बोलते, अजून इतक्या लवकर मला नको बाळ, मला माझी लाईफ जगायची आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे, तुझ्यासारखं व्हायचं आहे। इतक्या लवकर जर बाळ झालं तर मला घरातच बसावं लागेल। ती लहान बाळासारखं त्याच्याशी बोलू लागली, त्याला तिचं हसू आलं। तो तिला बोलला, वेडी आहेस का? तुझ्या मनाविरुद्ध मी अशी कोणतीही गोष्ट करणार नाही, तू जसं म्हणशील तसंच करेल। नीलने त्याच्या हाताने विद्याचे डोळे मिटले, तिला मिठीत घेत पुन्हा एकदा मिठी घट्ट केली। तिच्या शरीराची हलकीशी थरथर नीलला जाणवत होती। नीलनं एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि तिला बोलला, तुला माझा स्पर्श कसा वाटत आहे? ती छान असं बोलते। तो परत तिच्या उघड्या पाठीवर आपल्या बोटांनी गुदगुद्या करतो, अजून पण माझी जाणीव होत नाही आहे का? माझा स्पर्श तुला हवा हवा वाटत नाही आहे का? तेव्हा मात्र विद्याला राहावत नाही आणि ती नीलला अजून घट्ट बिलगली। नील तिला बोलतो की तुला वाईट वाटणार नसेल तर आज तू एकदा माझ्या होठांचा किस घे। ती हलकीशी आपली मान हलवते आणि आपले होठ त्याच्या होठांवर टेकवते। कितीतरी वेळ एकमेकांच्या होठांचा स्पर्श अनुभवत ते तसेच मिररसमोर उभे होते। त्यांच्या खिडक्या उघड्या असल्यानं बराबर आवाज करणारा थंडगार वारा अंगाला जाणवत होता। भोवताली सुटलेला बेभान वारा, त्यासोबत डोलणारे फुलांचे गालीचे, गहीवरून आलेले हवाळ, खूप सुंदर वातावरण होत होतं। जसा थोड्या वेळात पाऊस पडणार होता। विद्या एकदम बावरी होऊन नीलकडं पाहते। नीलची मदहोश करणारी, तिला प्रेमात पाडणारी नजर पाहून लाजून तिचा चेहरा ती आपल्या ओंजळीत लपवते। नील दोन्ही हातांनी तिची ओंजळ बाजूला करण्याचा प्रयत्न करतो, पण ती आणखीनच घट्ट धरून ठेवते। अगं बघू ना बच्चा, पाहू दे मला, तू लाजतानी खूप छान दिसतेस, नील हसत तिचे हात ओढत बोलतो। ती हात काढत नाही पाहून नील तिच्या पोटावर कमरेवर बोटे फिरवत गुदगुल्या करू लागतो।
ती हसतच नीलला बाजूला ढकलून पळू लागते। नील सुद्धा तिच्या मागे पळतो। ती एका हाताने तिच्या साडीचा मिरा सावरत असते तर दुसऱ्या हातावर मोकळा पदर वाऱ्यावर उडत असतो। सोबतच लांब उडणारे केस तिच्या चेहऱ्यावर येऊन तिला त्रास देत असतात आणि तिच्या चेहऱ्यावर हसू असतं खूप। असे तिचे मनमोहक रूप पाहून तर नील मनातून सुखावत असतो। नील बोलतो, विद्यू परत एकदा तुझ्यावर प्रेम झालं माझं। नील तिला पाहतच राहतो आणि ती पळत पळत बेडवर येऊन पडते। आता खाली पडल्यामुळे साडी जरा वरती जाते। नील तिच्या जवळ येऊन किंचित खाली वाकून तिच्या गोऱ्या पायांवर खालून वर हात फिरवतो। नीलचा स्पर्श करून सुखावतो। तिला गुडघ्याला धरून वर उचलतो आणि आरशासमोर आणतो। पाठीमागून तिच्या पोटाला एका हाताने विळखा घालत दुसऱ्या हाताने तिचा हात धरून त्याच्या चेहऱ्यावर फिरवतो। तीही आता त्याला साथ देत होती। नीलचे पिळदार शरीरेष्टी विद्याच्या हृदयाचा घाव घेऊन लागतात। नीलचे मजबूत दंड भरदार छातीवरून ती हात फिरवत होती। नील तिच्या गोऱ्या हातांवरून हात फिरवत दोन्ही हातांच्या बोटात तिचे बोट घट्ट गुंतो। त्यावेळी नीलच्या मजबूत दंडांची जाणीव होत ती देहभान हरपते। विद्या आता स्वतःलाच विसरलेली असते। नील आपला शर्ट काढतो। नीलच्या उघड्या देहावर तिची नजर खेळते। नील वेगाने तिला जवळ ओढून तिच्या होठांचा ताबा परत घेतो। विद्या पण त्याला प्रतिसाद देण्यात आता कुठेही कमी पडत नव्हती। नील अलवारपणे तिला मानेवर खांद्यावर किस करत त्याच्या दातांच्या गोड वेदना देत असतो। विद्याचे हात नीलच्या उघड्या पाठीवर फिरत त्याला स्वतःकडे खेचत असतात। नील तिच्या कमरेला हातांनी विळखा घालत तिच्या पोटावर डोके टेकवून बसतो। त्याचा आता श्वास फुललेला असतो। तो हळूहळू करून तिची साडी काढू लागतो आणि तिच्या पूर्ण अंगावर परत चुंबन घेत बोलतो, बच्चा आय लव्ह यू। आणि ती पण त्याला स्वतःकडे खेचत त्याच्या कानाचा चावा घेत तसंच त्याला पोटात कसं तरी होतं आणि त्याच्या भावना आता जागृत होतात। तो एकदम जोरात तिला किस करतो तर ती त्याच्या कानाला आपल्या होठांनी प्रेस करते आणि पूर्ण कपडे बाजूला होतात आणि दोघंही एकरूप होतात आणि मध्यरात्री कुठेतरी शांत होऊन एकमेकांच्या मिठीत शांत झोपतात। सकाळी आज विद्या सगळ्यांच्या आधी उठते आणि आपलं आवरते नीलला उठवते। दोघं पण परत एकमेकांना मिठी मारतात। विद्या त्याचंही आवरून देते आणि सोबतच दोघंही नाश्ता करायला येतात। नील हळूच विद्याला बोलतो, ते रात्री हनीमूनचं प्लेस फायनल करून ठेव, जाऊन येऊ। तिला असते। सगळे नाश्त्यासाठी जमतात। सगळे नाश्ता संपवतात तोच अनन्या बोलते, हा तू 2-3 दिवसात मला घरी जावं लागेल। आता मम्मा खूपच रागवत होती मला की किती दिवस झाले तशी जाऊन बसली आहे। आता तर पप्पा पण बाहेर गेले आहेत, घरात ती एकटी आहे, मला जावं लागेल। अगं पण थोडे दिवस थांब ना। नाही आत तू जावं लागेल, तिचं बोलणं ऐकून रुद्र बोलतो, अनु एक काम कर, मामीला तिकडे बोलवून घे। अरे ती ऐकत नाही। मी काय बोलतो मॉम, आता आपण रुद्र आणि अनुच्या लग्नाची गोष्ट पुढे सरकवायला हवी। अरे पण अजून रुद्र नीट सेटल तर होऊ दे ना। अनु कुठं पळून जाणार आहे का? बरोबर बोलते आहे ना अनु, मॉम अनुकडे बघून बोलतात। ती लगेच हो बोलते, पण मनात तिच्या पण तेच होतं जे आता नील बोलला। ठीक आहे बघू आता आपण लवकरच त्यांचं पण नीलचं झालं तसं एकदा रुद्रचं लग्न झालं की माझी जबाबदारी संपली। बाबा उठतच बोलत होते, अहो लगेच नसते जबाबदारी संपत, मॉम पण त्यांच्या मागे जात बोलतात। ती कसं? डॅड मागे बघत विचारतात। अहो लग्न झालं म्हणजे काही दिवसात परत त्यांचे मुलं बाळ होतात, मग आपण आजी बाबा होतो, पण परत व्याप वाढतोच की, जबाबदारी ही लवकरच थोडीच संपते बरं, मॉम बाबाकडे बघत बोलतात। नील विद्या, मॉम बघा काय बोलत आहे, मला तर पटत आहे, तुम्हाला पटतं का बघा ते। नील विद्या लगेच हसून खाली बघतात, कारण रात्री नील विद्याला तेच बोलत होता। रुद्र लगेच अनुला बोलतो, आपल्याला हे सगळं करण्यासाठी आधी लग्न करावं लागेल वाटतं। हो पण तू आधी सिरियसली घे काही गोष्टी, तेव्हाच होईल लग्न आपलं, नाही तर मला नाही वाटत होईल। आज अनन्या थोडं नाराजमध्ये बोलतच रूममध्ये निघून गेली। रुद्रला तिच्या बोलण्यातला अर्थ नीट समजला नाही। ही असं का बोलली, राग आला वाटतं काही मॅडमला, म्हणतच तो पण तिच्या मागे गेला। इकडे नीलविद्या अजून तिथेच बसले होते। नील विद्याला बोलतो, मला तर फार आवडतात लहान मुले, तुला आवडतात का? नाही, विद्या पटकन बोलून जाते। नील लगेच बोलतो, अरे मी विसरलोच ना की माझी विद्याचं अजून एक बाळ आहे ते।
दोघं पण हसतात. आज पण झोपायचं नाही आहे ह, नील एकदम मादाक आवाज काढत विद्याच्या कानात बोलतो. ती पण त्याच्याकडे बघत बोलते, चल जाऊ का? तो तिला बोलतो हो. म्हणत दोघं पण एकमेकांचा हात पकडून दरवाजापर्यंत जायला निघतात. तोच मॉम मागून टोकते, नील तू आहे ना, कामावर नीट लक्ष देत जा, या पोरीच्या मागे लागून लॉसमध्ये जायचं नाही तर. मॉम हे काय बोलत आहेस तू? नील चिडत मागे फिरून बोलला. तर मॉम बोलते, चिडू नकोस, आजपर्यंत कधी तू ऑफिसमधून इतकं लवकर आला होतास का? मला आठवत नाही. आता बस किती लवकर येतोय, लेट जातोय, म्हणजे काय समजायचं मी, लॉसच ना. अगं मॉम असं काही नाही आहे, तू तो पुढे काही बोलणार? तोच नीलचा हात विद्याने दाबला आणि पुढे नको बोलू डोळ्यांनीच पुनवलं. तो शांत झाला आणि तिला हाताला पकडून तो परत माघारी रूममध्ये निघून गेला. तू का थांबवलं मला बच्चा, का नाही बोलू दिलंस? वेडा झाला का नील तू? आधीच आपल्या रिलेशनमध्ये नाराज आहेत मॉम, त्यात असं बोलून त्यांचं मन दुखवायचं आणि परत घरामध्ये असे वाद नेहमीच चालू ठेवायचे. त्यापेक्षा आपण त्यांना करून दाखवूया की आपलं प्रेम पवित्र आहे आणि आपण एकमेकांची ताकद बनणार आहोत, आपण एकमेकांचा सहारा बनणार आहोत, आपण एकमेकांना पुढे घेऊन जाणार आहोत. त्याच्यामुळे त्यांचे जे विचार आहे ते लवकरच बदलतील. त्यांना करून दाखवायचं बोलून नाही, विद्या त्याच्या केसांमधून हात घालत कुरवाळतच बोलली. अरे वा, माझी बच्चा तर फारच हुशार आहे, खूप पुढचा विचार करते. हो मग मी हुशारच आहे, ती देखील त्याच्यासमोर जाऊन खुर्चीवर बसत बोलते. नील बोलतो, बरं हे एक सांगू बच्चा, मॉम बोलत होती ते एका अर्थी खरंच आहे. खरंच माझं मन ऑफिसमध्ये जास्त लागतच नाही, जेव्हापासून आपलं लग्न झालं आणि मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो, रात्रंदिवस तुझाच विचार नुसता डोक्यात असतो. मी या अगोदर खरंच घरी खूपच लेट यायचो आणि आता मात्र इव्हिनिंगलाच तसं होतं की मी कधी एकदा तुझ्याजवळ येईल आणि जातानाही बराच उशीर होतो. म्हणजे जे ऑब्झर्वेशन मॉमने केलं ते कदाचित तिचं मन दुखवणारं असेल. बरोबर, विद्या आता त्याला बोलते, म्हणून तुला मी बोलण्यापासून थांबवलं. नील जसं तुला होतं ना तसंच मलाही होतं, मलाही असं वाटतं कधीच तू माझ्या जवळ येशील आणि कधी मी तुला भेटे, कधी मी तुला बघे. खरं तर आपल्या दोघांचंही प्रेम आहे एकमेकांवर आणि नवीनच लग्न झाल्यामुळे कदाचित आपल्यासारखंच दुसऱ्यांनीही लग्न झालेल्या कपल्सला वाटत असेल. बरोबर आहे बच्चा, या फिलिंग्स खूप वेगळ्या आहेत. तो समोर आलेले तिचे केस मागे टाकतच बोलतो, ठीक आहे आता निघ लवकर आणि हो काम पूर्ण करूनच घरी येत जा. आपल्यावर कुणी असे बोटं उचलले नाही पाहिजे, आपण असं वागायचंच नाही आहे, ती त्याला बोलते. अगं पण तुझी आठवण आल्यावर नाही राहावत तिथे आणि बसवतही नाही, एक काम करत जाईल, मीच येत जाते आता तुझ्यासोबत ऑफिसला, म्हणजे दोघं पण समोर असू आणि असं एकटं फील पण होणार नाही आपल्याला, काय वाटतं? अगं अगदी मनातलं बोललीस बच्चा तू, लवकरच जॉईन कर आता. बस झालं, घरात बसून तरी काय करत आहेस तू? तितकंच माझ्यासमोर तरी राहशील आणि एकमेकांना आपली छान कंपनीही मिळेल, म्हणत त्यानं तिच्या कपाळाची किसी घेतली आणि तिनं पण त्याच्या केसांवरून हात फिरवत बोलली, जमलं तर लवकर ये. दोघं पण एकमेकांकडे बघून हसतात आणि नील ऑफिसला तर विद्या तिच्या कामामध्ये बिझी होऊन जाते. स्टोरीला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा.